नमस्कार, आज मी आपल्या समोर जी माहिती देत आहे ती अंबडेरपासून पुढे हतोला स्टेशन आहे तिथपर्यंतची माहिती आपल्यासमोर मी मांडत आहे. तर हा जो ते क्रेन उभा आहे आणि ते पटरीवरती ठेवण्याचं काम करतो आहे. लोखंड जे आहे लोखंड ठेवण्याचं काम करत आहे. त्यांचं इथलचं वर्कआउट झालेलं आहे सध्या. आणि हे जे भाग आहे तो नगर जे दिशेने जाणारा हा रेल्वे ट्रॅक आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे जात आहे तो अंबळनेर बीडकडे जाणारा हा ट्रॅक आहे. तर पुढे एक ते क्रेन उभा आहे आणि ते क्रेन ते ठेवण्याचं काम करते. आणि तर तुम्ही पाहत आहात की जॉईंट देण्याचं बी काम राहिलेलं आहे. तर काही दिवसांनी ते जॉईंट पण देतील. या ठिकाणी पाहत आहात तुम्ही एक ब्रिज बनवलेला आहे. खालून रस्ता आहे तो अंबळनेरचे तिथं खेडेगाव आहेत वाड्या आहेत त्या ठिकाणी जात आहे. आणि हा जे नगरच्या दिशेने जाणारा हा रेल्वे ट्रॅक आहे वरतून तो दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी हा अंबळनेरकर जाणारा हा रस्ता आहे. आणि हे जे इथं थोडंसं वर्कआउट राहिलेलं आहे तिथलं ब्रिजचं काम ते करत आहेत. अंतिम टप्प्यात आहे ते ब्रिजचं काम. आणि या ठिकाणी पूर्णपणे काम हे दिसत आहे. डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करतील ही आशा व्यक्त करत आहे. तुम्ही आता पाहत आहात एक मोठा ब्रिज आहे. तर ब्रिजचं कामही कम्प्लीट झालेलं आहे. तर तुम्ही पाहत आहात तर तुम्हाला पूर्ण बाजूनी दाखवले ते इथं अंबळनेरपाशी हा एक मोठा वाडा आहे. वाड्याचं स्वरूप आहे. आणि त्या ठिकाणी हा ब्रिज आहे. दोन इथं आहेत कॉलम आहेत दोन. तर हा पूर्णपणे बनून पूर्ण झालेला आहे. हा जो मार्ग आहे तो नगरच्या दिशेने जाणार आहे. या ठिकाणी जी दिस साईडला दिसत आहे अंबळनेरचं आहे इथं हे जे आहे अंबळनेर आहे. ठीक आहे. समोर तुम्ही पाहत आहात एक मशीन आहे पॉकलंड मशीन. तर ते इथं लेवल करत आहे तिथलं मातीकामाचं. पलीकडे सरकून एक ब्रिज आहे आणि त्या ठिकाणी सिमेंटचे गठ्ठे पण आहेत. रेल्वे रूळसुद्धा आहे तिथं लोखंड.
आणि समोर सुद्धा एक पॉकरण चालू आहे, तर ते रुंदीकरणच काम करत आहे. अशा प्रकारे ते काम चालू आहे. पुढं आल्याच्यानंतर थोडंसं इथं एक मोठा एक ब्रिज आहे, तो पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे. आणि हे राहिलेलं आहे छोटे छोटे हे मातीकाम, तर इथं इथे काम चालूच आहे, ते काम हे करत आहेत. असाच एक रेल्वे ब्रिज आहे, हा थोडा त्यापेक्षा मोठा आहे, तर याचंही काम कम्प्लीट झालेलं आहे. हा असाच एक वाड्या नाल्यावरती ब्रिज आहे, ठीक आहे. ते थोडा एक दोन कॉलमचाच होता, हा जास्त कॉलमचा आहे, तुम्ही हा पाहतच आहात. तर ठीक आहे, फक्त माती काम राहिलेलं आहे, ते पण होऊन जाईल. तिथं मशीन ते उभा आहेत साईडला, तुम्ही पाहत आहात. हा पण ब्रिज पूर्णपणे कम्प्लीट आहे. आणि पुढं आल्याच्यानंतर नगर अंबळनेर या रोडवर तिथं रेल्वे क्रॉस होत आहे. मागच्या वेळेस दाखल होतं तुम्हाला तिथं क्रॉस होतं, आणि इथंही क्रॉस होत आहे. इथं ठिकाणी मोठा ब्रिज बनत आहे, तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, काम पुढे पुलाचे काम चालू आहे असंही दाखवलं आहे. आणि या ठिकाणी एक मोठा ब्रिज बनत आहे, त्याचं काम प्रगतीपथाव आहे. ते साईडला तुम्ही पाहत आहात, पटरी ते टाकलेलं आहे पूर्णपणे, आणि नगरच्या दिशेने जाणारा हा मार्ग आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहत आहात, हा आहे हातोला रेल्वे स्टेशन. या ठिकाणी हे बी काम चालू आहे. पुढं तुम्ही पाहत असाल की ते पुढं काम करत आहे त्या ठिकाणी. तिथं मजूर बी आहेत, ते काम करत आहेत. ते तुम्ही पाहत आहात, जॉईंट देपा आहे बा, जॉईंट पण पूर्णपणे झालेलं आहे त्या ठिकाणी. पुढं आल्याच्यानंतर आणि हे पहा, तुम्ही पाहतच आहात. आणि हा जो जातो आहे मार्ग, तो नगरच्या दिशेने चालला आहे, आष्टी आणि नगर. इथं थोडंसं इथं काम राहिलेलं आहे, आणि सिंगलच पटरी आहे इथं रेल्वे स्टेशनला. लोकलचं रेल्वे स्टेशन बनत आहे या ठिकाणी, तुम्ही ह्या पाहताच. आणि दुसऱ्या बाजूला यावटे या ठिकाणी हे बीड अंबळनेर रेल्वे स्टेशनकडं चाललेला आहे मार्ग. आणि याच्या पुढं तो क्रॉस होत होता जो रेल्वे ब्रिज तुम्हाला दाखवत होतो मगाशी, तर या थोड्याच अंतरावरती आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट्स करून सांगावे. कमेंट्स करा, लाईक करा, आणि कमेंट्स करून सांगावे की काय कमी आहे, काय आणखी अपेक्षा आहेत तुमच्या, त्याबद्दल कमेंट्स करून पाठवावेत. शेअर करा नक्कीच, मी खूप हा परिश्रमाने हा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ मी इथंच थांबतो, त्याबद्दल धन्यवाद.